नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे MPSC गुरुमध्ये। आज आपण इंग्लिश टू मराठी वाक्य पाहणार आहोत। पहिलं वाक्य बघा मित्रांनो, टीव्हीला काहीतरी झालंय, म्हणजेच धेअर इज समथिंग रॉंग विथ टीव्ही। धेअर इज समथिंग रॉंग विथ टीव्ही। दुसरं बघा, तुझ्यासाठी फोन आहे, धेअर इज अ कॉल फॉर यू। धेअर इज अ कॉल फॉर यू। तिसरं वाक्य बघा मित्रांनो, पाऊस पडत आहे, म्हणजेच इट्स रेनिंग। चालू वर्तमान काळ आहे हा, इट्स रेनिंग। हे शक्य नाही, इट्स नॉट पॉसिबल। हे शक्य नाही, इट्स नॉट पॉसिबल। मी नेहमी ट्रेनने प्रवास करतो, मी नेहमी ट्रेनने प्रवास करतो, म्हणजेच आय ऑलवेज ट्रॅव्हल बाय ट्रेन। आय ऑलवेज ट्रॅव्हल बाय ट्रेन। त्यानंतर बघा, तुला हे समाधानकारक वाटतं का? डू यू कन्सिडर धिस इम्पॉर्टंट। प्रश्नार्थक वाक्य आहे, डू यू कन्सिडर धिस इम्पॉर्टंट। परिस्थिती कठीण होत आहे, परिस्थिती कठीण होत आहे। द सिच्युएशन इज गेटिंग डिफिकल्ट। मी हे कधीच विसरणार नाही, आय विल नेव्हर फॉरगेट दिस। आय विल नेव्हर फॉरगेट दिस। काय जबरदस्त कल्पना आहे, व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया। व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया। उद्गारवाचक वाक्य आहे। तुला ही कल्पना कशी आली, प्रश्नार्थक वाक्य आहे। हाऊ डीड यू गेट धिस आयडिया। हाऊ डीड यू गेट धिस आयडिया। तुला ही कल्पना कशी आली। त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर आपण बघूयात, मी तिला कसं सांगू। हाऊ शाल आय टेल हर। हाऊ शाल आय टेल हर। या चुकीसाठी कोण जबाबदार आहे, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस मिस्टेक। हु इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस मिस्टेक्स। त्याच्यानंतर बघा, तुझा आवडता लेखक कोण आहे, हु इज युअर फेवरेट ऑथर। हु इज युअर फेवरेट ऑथर। फाटक बंद कर, आज्ञार्थक वाक्य आहे, क्लोज द डोअर, क्लोज द गेट। काम जवळजवळ संपलेलं आहे, म्हणजेच द वर्क इज ऑलमोस्ट फिनिश्ड। द वर्क इज ऑलमोस्ट फिनिश्ड। नवनवीन अभ्यासक्रमांसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतसुद्धा अवश्य पोचवा, जेणेकरून ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार होईल। धन्यवाद मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।